लोकनेते व माजी आमदार कैलासवासी बाबुराव अण्णा चाकोते यांच्या 96व्या जयंतीनिमित्त ई ब्लॉक काँग्रेस कमिटी व अयोध्या प्रतिष्ठानच्या वतीने भवानीपेठ वैदुवाडी येथे गरजू महिलांना सोलापूर शहर काँग्रेसचे ई ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते यांच्या हस्ते 200 साड्या वाटप करण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष मनोज जलगुरवार हे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत गायकवाड यांनी केलं. या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव राहुल वर्धा, परिवहन समितीचे सदस्य तिरुपती परकी पंडला, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय गायकवाड, युवक काँग्रेसचे गोयल, युवक काँग्रेसचे राजेंद्र सिरकुल व अयोध्या प्रतिष्ठानचे संस्थापक अजय सिंग सिकलकर, अनिल हलकट्टी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कैलासवासी बाबुराव अण्णा चाकोते यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. दोन मंत्री असताना सोलापूरचा विकास खंडित पडला, एकमेकांचे उणे दुणे काढण्यामध्येच त्यांचा कार्यकाळ संपला असं परिवहन समितीचे सदस्य तिरुपती परकी पंडला यांनी यावेळी बोलताना आपलं मत व्यक्त केलं. ज्यांनी हजारो लोकांचा संसार उभा केला, ज्यांनी मार्केट यार्ड उभा केला, ज्यांनी शरद सुतगिरणी उभा केली, ज्यांनी सिद्धेश्वर बँक उभा केली, असे अनेक सहकारी संस्था उभा करून त्यांनी लोकांच्या जीवनात एक आनंद पलवण्याचं काम या ठिकाणी आयुष्यभर त्यांनी केलं. आणि त्यांनी जेव्हापर्यंत आयात होते तोपर्यंत काँग्रेस पक्षाचा उत्तर हा बालेकिला होता. पण यानंतर त्यांच्यानंतर थोडंफार हे झालंय, पण जोपर्यंत ते आयात होते तोपर्यंत काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्ता असू द्या, शहर उत्तर असू द्या, शहरातील कुठलाही सर्वसामान्य गरीब कुटुंबातला कार्यकर्ता असू द्या, गरिबांना नेहमीच मदत करण्याचे काम या ठिकाणी त्यांनी केला. आणि हजारो लोकांचा संसार या ठिकाणी उभा केला. मार्केट यार्ड मध्ये आज हजारो लोकांचे अनेक व्यवहार होतात, अनेक हजारो उद्योगधंदे या मार्केट कमिटीच्या माध्यमातून चालतात, ते त्यांनीच उभा केलेला आहे. शरद बँकेत शरद सुतगिरणीची उभा केली, त्याचप्रमाणे सिद्धेश्वर बँकेच्या माध्यमातून सुद्धा अनेक उद्योगधंदे या सोलापूर शहरात चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करत आहेत. आणि त्यांच्या या आजच्या जयंती दिनी मी त्यांना एक विनम्र अभिवादन करतो. गुजरवस्ती, वैदुवाडी आदी भागांमध्ये दिवे बत्ती नाही. स्मार्ट सिटीचे ठेकेदार हे भाजपाचे नगरसेवक आहेत, त्यामुळेच स्मार्ट सिटीचा बट्ट्याबोळ झालाय. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस राहुल वर्धा यांनी यावेळी बोलताना म्हणाले, महापालिका सत्ता हातात घेतात पण काहीच विकास शहराचा करत नाही. दोघांच्या भांडणात महापालिकेचं वाटोळं करून टाकलेलं आहे. शहर विकास मध्ये स्मार्ट सिटीचं काम आणून इथं जे लोकप्रतिनिधी मागील 4 टर्म पासून 20 वर्षापासून निवडून येतात ते काय त्यांनी स्मार्ट सिटीचं आजपर्यंत केलेलं आहे? पूर्ण रस्ते खोदून ठेवलेले आहेत, लोकांना किती त्रास होतो. व्यापाऱ्यांच्या दुकान समोर मोठमोठे खड्डे खांदून ठेवले, पण व्यापारी तिथं त्यांना दाद मागू शकत नाही, कारण की ते त्यांना तिथं त्या बाबतीत बोलायला आमचा काय संबंध नाही स्मार्ट सिटीचा. पण स्मार्ट सिटी आणली कोण? ह्यांनीच आणली ना स्मार्ट सिटी. इथं स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पूर्ण ह्या भागाचा विकास करतो म्हणजे आजपर्यंत तुमच्या इकडे काय विकास केले का? जे त्यांचे लोक आहेत, त्यांचे मक्तेदार आहेत, ठेकेदारी आहे, त्यांना हाताशी धरून काम चालू आहे. आणि त्या माध्यमातून त्यांनी पण मलाही खायला लागलेत आणि लोकांना वारेवर सोडा लागलेत आणि महापालिकेचं वाटोळं करून टाकलेत. मला एकच या इथं सांगायचं आहे की याच्या पुढं कायम ह्या भागातील जे काँग्रेसचे लोक आहेत त्यांच्या पाठीमागे तुम्ही खंबीरपणे उभे राहा. आणि ह्या भविष्यात प्रणितताईच्या माध्यमातून या भागाला आम्ही भरपूर विकास करून देऊ. तुम्ही तईला साथ द्या, इथं विकासाची गंगा तई इथं आणतील. तई पण याच्या आधी तुमच्या इथं या भागात येऊन गेलेले आहेत, तर तईंचं काम तुम्हालाही माहित आहे. त्यांनी कधीही त्यांच्या कड गेलेल्या लोकांना रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. कैलासवासी बाबुराव अण्णा चाकोते यांनी शहर उत्तरचा विकास केला. गेली 3 टर्म शहर मध्य मध्ये आमदार प्रणिती शिंदे यांनी लोकांच्या अडीअडचणी सोडवल्या, शहर मध्यचा विकास केला. महापालिकेत काँग्रेसची सत्ता असताना 2 दिवसाआड पाणी देत होतो, परंतु उजनी 100% भरलेलं असतानाही त्यांना 2 दिवसाआड पाणी देता येत नाही असे ई ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उदय चाकोते यांनी यावेळी बोलताना म्हणाले, आणि या कार्यक्रमासाठी आपण कुठल्याही टाइम नियोजन करा, आम्ही आपल्यासमोर हे कार्यक्रम राबवू. मी त्याला म्हणलो मी आपण या ठिकाणी 18:30 कार्यक्रम ठेवू, कारण काय रोटी कपडा मकान हे खूप खूप गरजेचं काय आजच्या खूप गरजेचं आहे. आपल्याला माहित आहे हे शहर उत्तर जे आहे हे पहिला काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तेव्हा कुठल्या लोकांना कामाची गरज असं कामाला असं कुठल्या कामाला आपल्याला धडपडायची गरज होती, लोकांना कामं मिळत होते. कारण काय
बाबू चलोबा चाकोते ने या ठिकाणी मार्केट कमिटी स्थापन केलं। त्या मार्केट कमिटी माध्यमातून इथं राहणाऱ्या गोरगरिबांना लेब आमाईचं काम मिळालं, इथं बायकांना चांडिकाचं काम मिळालं, इथं सगळ्या आपल्या लोकांना सगळ्यांना खात्याचं काम मिळालं आणि त्याला कुठल्याही प्रमाणे कधी तरी अडीअड झाला नाही। त्याचप्रमाणे सिद्धेश्वर सहकार सागर बँक तरी स्थापन केलं, बँकामध्ये तरी खूप मोठं कामाला लावले आयुष्यात, तरी त्याचं पूर्ण आयुष्य सकाळी 6 वाजून संध्याकाळी रात्री 10 पर्यंत फक्त लोकांसाठी अर्पण केले। त्यांच्या पावला पाऊल ठेवून मी पण मला त्याचं प्रेरणा मिळालं की बापू लोकांनी काय काय कराव, कारण आज परिस्थिती एवढं वाईट आहे। त्या ठिकाणी आपण बघत आहे लोकांना काम नाही, लोकांचं हा कोरोनामुळे पूर्ण सगळं डिस्टर्ब होऊन गेलंय। त्यानंतर पण ह्या सरकारमध्ये केंद्र सरकारने कुठलाही योजना राबवला नाही, त्याप्रमाणे शेवटमध्ये इथले आमदार असो इथले नगरसेवक असो फक्त ते आपल्या भांड्यामध्ये तरी घुसतात। आता लोकांना पाणी मिळते, खरं वास्तविक पाहता गेलं तर प्रत्येक 2 चार आपलं पाणी मिळालं पाहिजे, पण यांच्या फक्त 2 वर्षाच्या भांडणामुळं त्यांचं एकमेकांना पाणी ओढावडीमुळं त्यांनी आपल्या लोकांना 5 हजार पाणी केले आणि याचा परिणाम काय झाला, त्यांनी ते स्वतःच पाण्याचे दोंड मारून घेतले। का त्यांनी भांडणं केल्यामुळं पाणी डिस्टर्ब झालं, डिस्टर्ब होऊन 2 हजार मिळालं पाणी आपल्याला मिळालं 5 हजार, म्हणजे यांच्या भांडणामुळं आपल्या आई बहिणींना आपल्या सगळ्यांना माहित आहे आपण पुरुष वर्ग आहे, पुरुष वर्ग सकाळी आंघोळ करून घरी गेला कामाला निघाला गेला, पण पुढचं काम करणार कोण आहेत, आपल्या आया बहिणी आहेत, आपल्या आया बहिणींना पाणी मिळते फिराफिरी करतात का, त्यांना कळत नाही का लाईट नाहीये, त्या वर्षी लाईट बघता बघता त्याला लाईट त्यांना। आमदार प्रणिती शिंदे यांनी विधानसभेमध्ये गोरगरीब जनतेचे प्रश्न मांडून त्यांना न्याय दिलाय, अनेक गरजू विद्यार्थ्यांना ते शिक्षणाकरता दत्तक घेऊन त्यांना उच्च शिक्षण देत आहेत, शहर उत्तरचा पुढील आमदार हा काँग्रेसचा असणार असा टोला यावेळी कार्याध्यक्ष मनोज अलगुरवार यांनी लगावला। किंवा सोलापूर शहरासाठी जिल्हाध्यक्षासाठी भरघोस असं काम केलेलं आहे। आज चाकोते परिवार पूर्ण काँग्रेस पक्ष वाढण्यासाठी किंवा इथल्या गोरगरिबांसाठी तरुणांसाठी दिवस रात्र एक करतात, पण मला जेव्हा मी मध्यमध्ये राहतो 7 रस्त्याच्या इथं, जेव्हा मी इथं येतो आणि मला कळतं की या विभागामध्ये गेले 4 टर्म 4th टर्म एक बीजेपीचा आमदार आहे आणि तो बीजेपीचा आमदार मंत्रीही झाला, जवळपास 7-8 खातेही त्यांच्याजवळ होते, पण आज या उत्तरची अवस्था मी जे बघतोय तर खरंच मला आश्चर्य वाटतंय। 5 दिवसावर पाणी, असे रस्ते, अशी लाईटची अवस्था, आपल्या वस्तीची अवस्था अशी, महिलांना होणारा त्रास असून पण आपण आपण कसं डोळे झाक करू शकतो, आपण त्या आमदाराला मत कसं देऊ शकतो। मला तरुण मुलं इथं आहेत, मला तरुण मुलांना सांगायचं आहे की आपल्या मुलांच्या हातात हिंदुत्वाचा झेंडा आणि त्यांच्या मुलांच्या हातात पुस्तक, हेच आरएसएस आणि बीजेपीचा अजेंडा आहे, तुम्ही समजून घ्या। तुम्हाला जोपर्यंत हे कळत नाही की आम्ही हिंदू आहोत काँग्रेसवाले, पण आमच्या हिंदू आहोत, हिंदुत्ववादी नाही आहे, आम्हाला कुठल्या दुसऱ्या समाजाचा तिरस्कार करायचा आम्हाला शिकवलेलं नाहीये। या कार्यक्रमाप्रसंगी रवी वाघमारे, संजय गायकवाड, विजय सिंग, अर्जुन आलुरे, अमर वाघमारे, शेखर माळगे, प्रशांत कोळी, गोविंद सिंग व परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते।